भिकाराला नाही तरी कसं म्हणायचं? अग 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 माग सर माग सर, लुगडं आवरून लांबून भिक्षा टाक. अहो ही वेदमूर्ती बरोबर असल्यावर काय हो, काम झालंच म्हणा. उगीच नाही आणलं याना पैठणून. छे 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 छे, आता कसलं काम होतंय तुमचं? म्हणजे तो पाच ज्ञान्या मूर्तिमंत अपशकून आडवा आलाय. राम 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 राम. काय म्हणालात का? तुम्हाला माहित नाही शास्त्री बा, तो विठ्ठल पण बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला. काय काय म्हणाल? विठ्ठलपण नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात, ते बायको रागवून संन्याशी झाले होते. गेले चार दिवस थेर आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यात. त्यातच पाप येतय समोर. संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला? हो हो. शांतम पापम शांतम पापम. म्हणजे मग यांची जात तरी कुठली म्हणायची? हो कसली आली आहे जात? जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले. मोठी दळभद्री तोंडाची काढली. चला झालं चार पावलं परत.